सो हे टू फॅमिली, वेलकम बॅक टू मानस नेरकर व्लॉग्स. मित्रांनो, आज पुन्हा एकदा कुठेतरी लॉंग जर्नीसाठी निघालोय. लॉंग जर्नी म्हणजे तुम्हाला आता सांगतो, सगळा प्लॅन सांगतो. आधी आमचं असं ठरलं होतं की 12 तारखेला पुण्याला जायचंय. नाशिकहून आजी, मामा, मामी, आवनी आम्ही सगळे जाणार होतो. आणि मुविदा 12 तारखेला येणार डायरेक्ट. तर ऐका, आता तुम्हाला सांगतो मी, 12 तारखेला पुण्याला जाणार होतो आम्ही. आजची आहे 10 तारीख. सगळा प्लॅन झाला 12 तारखेला. सोनू काका जे आहे, रिद्धीचे पप्पा, त्यांचा बर्थडे आपण मोशीला करणार होतो आजोबांच्या गच्चीवरती. तर हा प्लॅन तर फिक्स आहे. तर आम्ही सरप्राईज देण्यासाठी 2 दिवस आधीच चाललोय, म्हणजे 10 तारखेला. आज 10 तारीख आहे. तर आज आम्ही निघतोय आणि त्यांना कोणालाच आयडिया नाही, कोणालाच माहिती नाही की आम्ही 10 तारखेला येणार आहे. सगळ्यांना वाटतं की आम्ही 12 तारखेला येणार आहे, पण आम्ही आज चाललोय डायरेक्ट दत्तवाडीमध्ये, पुण्यामध्ये. तर सगळे सरप्राईज होणार आहे. आता आम्ही आता वाजले 1:30 वाजले. आता पप्पा आणि आई आवरताय, तर त्या इथलच खाली बॅग वगैरे डिक्की मध्ये ठेवलं आहे. आता इथून आम्ही डायरेक्ट आनंदनामाकडे जाऊ, त्यांना पिक करू आणि तिकडून डायरेक्ट पुणे. सरप्राईज कोणालाच माहिती नाही, फुल मजा येणार आहे. आणि मग 12 तारखेला बर्थडे सेलिब्रेट करून, आता आमच्या मोहिदा येत नाही, तो डायरेक्ट 12 तारखेला येणार आहे. तर अभ्यास करायचा आहे सीएटीचे, कारण क्लासेस वगैरे, तो डायरेक्ट 12 तारखेला येणार आहे. तर 12 तारखेला बर्थडे करून आम्ही कुठेतरी जाणार आहे सगळेजण पुण्याचे. आम्ही सगळे कुठेतरी जाणार आहे, ते तुम्हाला सांगणार नाही, सस्पेन्स ठेवेल. तर ह्याच्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा, एंडिंग पर्यंत बघा. आणि पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन दाबा, म्हणजे कसं मी ब्लॉग टाकला की लगेच तुम्हाला भेटला पाहिजे की नाही. तर चला आता थोडं, आता पप्पा ते आले की लगेच मग गाडीला सेल मारू आणि डायरेक्ट आनंदनामाकडे, तिकडून मग डायरेक्ट आपण पुणे. तर फुल मजा येईल, फुल जर्नी मध्ये फुल मजा येणार आहे. तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग. चलो मित्रांनो, निघालो आम्ही आणि आता आनंदनामा त्यांना घेऊन. ऑलरेडी आम्हाला नाही बघा 2 वाजून गेले, 1 तास लेट आहे आम्ही, पण काही नाही, कव्हर करून घेऊ. आणि आम्ही मुद्दामून लवकर निघालो, कारण संध्याकाळी ना पुण्यामध्ये फुल ट्रॅफिक भेटते, म्हणून मुद्दामून लवकर निघालो आम्ही. पण 1 तास तरी लेट झालाच आहे. आता काही नाही, आता आनंद यांना घेऊ आणि मग एकदम हायवे, काय टेन्शन, एकदम जोरात जाऊ. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचत आलो आहे पुण्यामध्ये, म्हणजे आधी आम्ही मोशीला थांबणार आहे मामा बाबांना भेटायला. मोशी मध्ये पोहोचलोय, आता मामा बाबांना कॉल केलाय, ते येत आम्हाला भेटायला. आम्ही डायरेक्ट पुण्यामध्ये जात नाही, त्यांना आधी 5 मिनिटं रोडवर भेटू, टोल क्रॉस केल्यावर, आणि मग आम्ही जाऊ दत्तवाडी. तर आम्ही पोहोचलोय आणि बाबा येत आहे. हा इथे टोल, ते येतील आता 2 मिनिटात. इथून त्यांचं घर जवळच आहे. तर त्यांना भेटून आम्ही लगेच निघालो दत्तवाडीकडे. आणि इथे तर खूप उशीर झाला, काऊन खूप ट्रॅफिक होती त्यांना. तर आता पोहोचलो दत्तवाडी, आता कार पार्क करतो इथे. बॅग बघा, आमच्या बॅग इतके बॅग होते. Thank you.